मला तर लय डॅशिंग वाटत होतं ते पडून, पण ते इतकं भेकड निघालं ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय म्हणताय ते केस करीन आणि जेलमध्ये टाकी, म्हणजे हे लय सोपं राजकारण हाताळतो. दादा, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत जे आहे ते आंदोलन करतात बार्शीमध्ये. करू दे ना, काय होतं केलं म्हणून चांगलं काम करतोय. देवेंद्र फडणवीसची बाजू लावून धरणं चांगलं आहे. हो द्या ना, दूध का दूध पाणी का पाणी एकदा लावू द्या दिवशी. मराठ्याला तरी कळते ना कोणचे आमदार बोलतात कोणचे नाही बोलत, विरोधी पक्षाचे आमदार काय म्हणतायत, सत्ताधाऱ्यांचे काय म्हणतायत. हो द्या, मराठ्यांपुढे उघडे पडू द्या. बरं होय, आम्ही वाट बघतोय त्या अधिवेशनाची. तुमची पण तीच मागणी आहे का? बघा आता ती आता ही माणूस येतो सैन्यातला, त्याच्यामुळं काय भयान माणूस, काही मागणी करू शकतो. मागच्या काही दिवसांपासून राजेंद्र राऊत जे आहे ते जास्त आक्रमक झालेत असं वाटत नाही का तुमच्याविषयी किंवा मग मराठा आरक्षणाविषयी? सत्ता टिकवायला, पद टिकवायला, संपत्ती टिकवायला आक्रमक गरीब मराठ्यावरच व्हावं लागणार आहे त्यांना. शेवटी जसं फडणवीस सांगतील तसं करावं लागत असत. त्यांना कोणाला दोष नाही, हे सगळं फडणवीस घडून आणते. आणि फडणवीसांना कळत नाही की आपण किती संपवायला लागलो. हे जितके जितके आमदार बोलतील, मंत्री बोलतील, तितका तितका समाज खळून उठायला लागला. त्यांच्या पक्षातला समाजसुद्धा मराठ्यांचा प्रचंड आता त्यांच्यात खदखद निर्माण झाला. ते आपल्या लेकरासाठी लढायला कोणी नाही, जे आमदारांना मोठं केलं, ज्या मंत्र्यांना मोठं केलं मतं देऊन, तेच आज आपल्या आंदोलनाच्या आपल्या लेकराच्या विरोधात बोलायला लागले. यांना आरक्षण मोठं वाटायला पाहिजे, परंतु आरक्षण यांना मोठं वाटत नाही, यांना पक्ष आणि नेता मोठा वाटतो. ही सगळ्यात मोठी चूक जीवनातली फडणवीस साहेब करायला लागले. कारण हे सोपं नाही आहे. बाकीचे समाजाचे लोक बघा की कोणत्याही पक्षात राहतील, पण आरक्षणाच्या बाजूने बोलतात, त्यांच्या त्यांच्यात विरोधात जात नाहीत आणि आंदोलन पण करत नाही. हे मात्र स्वतःचा पक्ष आणि स्वतःचा पक्ष त्यांच्या आणि त्यांचा नेता आणि स्वतःची संपत्ती वाचवायसाठी जातीच्या आरक्षणाच्या विरोधात. आपल्याला मोठं आरक्षण वाटलं पाहिजे, जसं बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं, नेता आणि पक्ष मोठा नाही वाटत त्यांना, तसं यांना वाटणं अपेक्षित होतं. आणि मराठ्यांना ते ऐकायचं होतं यांच्या तोंडून की पक्ष नेता आमच्यासाठी मोठा नाही, कोणी निवडून येऊ किंवा कोणी पडो आमच्यासाठी ते मोठं नाही, आमच्यासाठी आरक्षण मोठं आहे. कारण आमचा करोडो गोरगरीब समाज मोठा या आरक्षणामुळे होणार आहे, हा उद्देशांचा पाहिजे होता. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांचे विचार जर चालवायचे म्हणलं यांना, तर यांना नाविलाजान तसं वागावं लागणार आहे. नसतं तो यांना झोप नाही होऊ देणार, यांना कामं दिलेली आहेत आणि काय आणि काय काय दिलेलं असेल. आता हे संपात्या वाचवायच्यात, त्याचं ऐकावंच लागणार आहे. नसतं ते तसलंय, मला तर लय डॅशिंग वाटत होतं ते फडणवीस, पण ते इतकं भेकड निघालं ते खोटं फशीत आहे असं माणसाला काय म्हणताय ते केस करीन आणि जेलमध्ये टाकी, म्हणजे हे लय सोपं राजकारण हाताळतो. इथं म्हणजे तो काम येतात ना त्याला पुरोगामी विचारानं, मुरब्बीपणानं काम नाही करत, सत्तेच्या जोरावरती आणि त्याचा गैरवापर करून फक्त भेडायचं गोरगरिबाला किंवा त्या नेत्याला की तू आमचं ऐक नसता तुला जेलमध्ये टाकू. जसं की मला करायचा प्रयत्न केला त्यांनी यासाठी नेऊन जेलमध्ये टाकेन, म्हणलं मला टाकन कुटुंबाला टाक मी नेमोजी तुला गप बसलं. ते फक्त भेडीत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस सरळ सरळ काम केलं पाहिजे, जनतेचे काम करणं त्यांची जबाबदारी. हे असले चोराच्या उलट्या बाबा, हे असलं नसलं पाहिजे. त्यांचे काम करणे जबाबदारी ते त्यांनी केलं पाहिजे. उगाच आमचेच लोक आमच्याच विरोधात घालून देवेंद्र फडणवीस जास्त फसायला लागला हे त्याच्या लक्षात येत नाही. पण त्याचं त्याच्यापाशी पण जाहीरपणानं सांगतो मी त्यांना की तुम्ही आरक्षण द्या, तुम्ही खड्डा नाही भरून काढू शकत. तुम्ही अख्खा महाराष्ट्र जरी एकीकडून केला ना तरी पण त्याच्यात अर्धा एकटा मराठा आहे, तुम्हाला खड्डा भरून निघू शकत नाही. तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे. तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या आरक्षण न देऊ तुम्ही संपणार आहे, आणि तुम्ही 4 महिने नाही घेतल्या तरी संपणार आहे. तुम्हाला आरक्षणच द्यावं लागणार आहे. त्याशिवाय मराठा आता हटत नाही आणि थांबणार पण नाही, समजून घ्या.